हम की दुनियादारी। मेहता साहेब, मला तर माझ्या कोड्याचं उत्तर सापडलं। कसं? बापूजी, ते काय ना, बागाने मला आयडिया दिली की मोठ्यांना बहुतेक सगळ्या कोड्यांची उत्तर माहीतच असतात। तर बापूजींना मी माझ्या कोड्याबद्दल विचारलं तर बापूजी म्हणाले की मला या कोड्याचं उत्तर माहिती आहे। अरे वा, काय काय उत्तर आहे जेठालाल? ते अजून त्यांनी मला सांगितलं नाही, म्हणाले की दुकानात ना तू घरी ये संध्याकाळी, तेव्हा मी तुला सांगेन। हे तर खूप छान झालं जेठालाल। जेठालाल, मी पण एक काम करतो, मी संध्याकाळी तुझ्या घरी येतो आणि काकाजीं बरोबर बोलतो, बहुतेक माझ्या कोड्याचं उत्तर त्यांना माहित असेल। अरे असू शकत, काय म्हणताय मेहता साहेब, 100-101% तुमच्या कोड्याचं उत्तर बापूजींना माहितच असणार। आणि तेच सांगायला तर मी तुम्हाला फोन केला की तुम्ही संध्याकाळी माझ्या घरी या आणि हातोहात तुमच्या कोड्याचं उत्तर घेऊन जा। थँक्यू थँक्यू जेठालाल, थँक्यू, येतो संध्याकाळी। ओके ओके ओके, चला। हे एकदम छान झालं, कोकुळदमच्या सगळ्या मित्रांना फोन करून सांगतो। साहेब, हा, अरे मी हे सांगायला फोन केला की जेठालालच्या कोड्याचं उत्तर मिळालं। कमाल झाली यार। अरे काकाजी बोलले एका सेकंदात उत्तर देतील। तुम्हाला कोणी सांगितलं? जेठालालनी मला स्वतः फोन करून सांगितलं आता। ओहो, क्या बात है भाई, मस्त भाई मस्त, एकाच तरी काम झालं। म्हणजे काकाजी आपल्या पण कोड्याचं उत्तर सांगतील। अरे बाबा, हेच सांगायला तर फोन केला ना मी। मी अंजलीला घेऊन संध्याकाळी 8:30 आधी त्यांच्या घरी जाईन आणि माझ्या कोड्याचं उत्तर विचारून घेईन। अरे तुम्ही एकटेच जाणार का माहित असाल? आम्ही पण 8:30 अगोदर काकाजींकडे पोहोचतो आणि आपापल्या कोड्याचं उत्तर त्यांना विचारून घेतो। हो, आम्ही पण पोहोचतो तिकडे। मी पण 8:30 टॉट घरी पोहोचतो। ठीक आहे आजोबा, येतात थोड्या वेळात। अच्छा चला। जेठालाल, अरे या 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 अंजली बहिणी, या या मेहता साहेब, या या या। जेठालाल, आता सगळे आले, काकाजी दिसत नाही। अरे हा जेठालाल, काकाजी कुठे आहेत? अरे हो जेठालाल, कुठे आहेत काकाजी? अरे बाबा, देणेकरी असल्यासारखे काय विचारताय, थोडासा धीर धरा। काय 8:30 वाजले ना, तर मग उत्तर देण्याची वेळ संपून जाईल ना म्हणून। नाही नाही, माहिती आहे, बस बापूजी आता येतच असतील। हा हा चालेल। हे बघा, आले आले काकाजी। बाबानो काय झालं, सगळं गोकुळधाम इथे, सगळे जण तुमची उत्सुकतेने वाट बघताय। हो, माझी का? काकाजी, आमच्या डोक्यामध्ये नुसते कोडेच फिरतायत आणि त्याचे उत्तर जाणून घ्यायला आलोय आम्ही। म्हणजे कोणीच आपल्या कोड्याचं उत्तर शोधू शकलं नाही? नाही नाही काकाजी, आम्ही खूप प्रयत्न केला पण आम्हाला कोड्याचं उत्तर सापडलंच नाही। आणि काकाजी, आम्हाला तुमच्याकडून खूप आशा आहे। ठीक आहे ठीक आहे, सांगा कोणाचं काय कोड आहे? तर बापूजी, सगळ्यात आधी माझं कोड ऐका। नाही नाही जेठालाल, पहिलं माझं कोड, माझं कोड जास्त डिफिकल्ट आहे। हा तर कोड असं आहे की आधी आधी मी विचारतो। नाही नाही, आधी मी सांगतो ना। शांत व्हा रे, शांत व्हा, शांत व्हा सगळ्यांनी। हे बघा, अशा गोंधळामध्ये मला जर बरोबर उत्तर देता आलं नाही ना, तर मग मला बोलायचं। सॉरी सॉरी चाचाजी, सॉरी। मेहता साहेब, आधी तुम्ही विचारा। नाही तसं काही गरजेचं नाहीये, डॉक्टर आधी तुम्ही विचारा ना। अय्यर भाऊ, आधी तुम्ही विचारा। नाही जेठालाल, पहिल्यांदा तूच विचार। अरे पहिल्यांदा तुम्ही विचारून टाका ना। आता कोणी काही बोललं ना तर मी कोणाचा सुद्धा कोडा ऐकणार नाही आणि कोणालाही उत्तर देणार नाही। चला आता सगळ्यांनी शांतपणे एका मागे एक सांगा, हा आपल्याकडे वेळ सुद्धा कमी आहे। बबीताजी, आधी तुम्ही सांगा ना अय्यर भाऊ, हा बरोबर ना। थँक यू सो मच जेठाजी। आमचं कोड असं आहे, आहे मी सगळ्यात शक्तिशाली, माझ्यामुळे सगळे राग लोभ होतात दूर। काकाजी, आम्ही खूप विचार केला तर याचं उत्तर न्यूक्लिअर वेपन पण नाहीये आणि माणूस पण नाहीये। सुटलं तुमचं कोड। तुम्हाला माहितीये संस्कृत मध्ये एक श्लोक आहे, अल्पनामपी वस्तुनाम संहती कार्य साधिका। ओके okay. अरे बापरे, तर कोड्यामध्ये कोड झालं, माझ्या तर डोक्यात काही गेलंच नाही। माझ्या पण पुत्तर सगळं वरून गेलं। हा याने की येतो पुरी विल्ले, म्हणजे मला पण काही समजलं नाहीये। या श्लोकाचा अर्थ आहे की छोट्या छोट्या वस्तू अशा एकत्र मिळून मोठं काम पूर्णत्वाला नेऊ शकतात। जसं छोट्या छोट्या गवतापासून बनलेल्या दोरीने आपण हत्तीला सुद्धा बांधू शकतो।
याचा अर्थ एकतेमध्ये अपार शक्ती आहे. तुझ्या कोड्याचं उत्तर आहे एकता. एकता कारण एकतेमुळे दुर्बल माणूस सुद्धा एकजूट होऊन बलशाली होतो. आपल्या देशामध्ये भाषा, धर्म, वर्ण, रूप, रंग, खाणं पिणं, आचार विचार सगळं वेगळं, पण तरी सुद्धा भारत अनेकतेमध्ये एकतेचा देश. आणि याच एकतेमुळे आज भारत पूर्ण जगामध्ये शक्तिशाली आहे. अगदी बरोबर सांगितलं काकाजी तुम्ही. एकीच्या या मजबूत धाग्यामध्ये आपल्या लोकांचे सगळे मतभेद, हेवे दावे, राग लोभ सगळं विसरून जातो. हो हो, जसे की आपण गोकुळधाम वासी सगळे कसे एकत्र राहतो. हो ना, आणि आपल्या शास्त्रामध्ये आहे वसुधैव कुटुंबकम. पूर्ण विश्वास एक कुटुंब आहे, त्यामुळे सगळे धर्म सुद्धा एकच आहे. जर आपण सगळे एक कुटुंब म्हणून राहिलो तर एकमेकात हेवे दावे राहणारच नाहीत. थँक्यू थँक्यू काकाजी, तुम्ही किती मस्त पैकी हे कोडा सोडवला.